काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं 25 नोव्हेंबरला निधन झालं. कोरोना व्हायरसमुळे गेले महिनाभर ते आजारी होते. अहमद पटेल यांना काँग्रेस पक्षामध्ये एक वेगळं स्थान होतं. त्यांच्या शब्दाला पक्षात प्रचंड वचन असल्याचं अनेक प्रसंगांमधून दिसून आलंय. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असतानाच्या काळात अहमद पटेल यांचं दिल्ली दरबारी मोठं वजन होतं. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असतानाच्या काळात पटेल यांच्या शब्दाला राज्यातही मोठी किंमत दिली जात असे. महाराष्ट्रातल्या सत्ताकारणावर त्यांचा प्रभाव असायचा असं राजकीय क्षेत्रात आजही बोललं जातं. याबद्दल महाराष्ट्र टाइम्सचे दिल्लीमधले प्रतिनिधी सुनील चावके यांच्याशी आम्ही संवाद साधला. चावके याबद्दल सांगतात, अहमद पटेल यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यात मोलाची भूमिका पार पडली आहे. 2004 गोष्ट आहे, तेव्हा काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 69 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 71 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात 2 आठवडे रस्सीखेच सुरू होती. यावेळी काँग्रेसकडून बोलणी करण्यासाठी अहमद पटेल तर शरद पवार यांच्याकडून बोलणी करण्यासाठी प्रफुल्ल पटेल होते. यावेळी अहमद पटेल यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाची मागणी सोडली नाही आणि अखेर संख्याबळ कमी असूनही 2004 काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. तसंच त्यानंतर आत्ता 2019 महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यावेळीही काँग्रेसकडून बोलणी आणि चर्चा करण्यासाठी अहमद पटेलच पुढे होते. त्यांनी आणि शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापनेबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं वजन कायमच राहिल्याचं चावके म्हणतात. काँग्रेस सत्तेत असो वा सत्तेबाहेर अहमद पटेल हे पक्षात केंद्रस्थानी असायचे. पण अहमद पटेल यांना काँग्रेसमध्ये इतकं जास्त महत्व कशामुळे मिळालं? अहमद पटेल 3 लोकसभेत काँग्रेसकडून निवडून गेले तर 5 ते काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले होते. पण फक्त यामुळेच त्यांना मोठा नेता मानलं जात नाही. काँग्रेसमधील गांधी कुटुंबियांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांना काँग्रेसमध्ये प्रचंड महत्व होतं. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी 1984 लोकसभा निवडणुकीत 400 जास्त जागा जिंकत सत्ता हस्तगत केली. यावेळी अहमद पटेल खासदार म्हणून निवडून आले होते. सोबत त्यांना संयुक्त सचिवही बनवण्यात आलं होतं. अहमद पटेल काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्यांना ओळखायचे ज्यांची नावं जास्त लोकांना माहीत नव्हती. अत्यंत नियोजनबद्धरित्या ते काम करायचे. त्यांचा एक फोन सतत त्यांच्याजवळ असायचा आणि हा नंबर कुणाकडेच नव्हता. त्यावर फक्त 10 जनपदवरूनच फोन यायचे. पण काँग्रेसमध्ये दुसरं मुस्लिम नेतृत्व तयार झालं नाही यावरून अहमद पटेल यांच्यावर टीकाही झाली. सलमान खुर्शीद यांना काँग्रेसमध्ये मुस्लिम नेता म्हणून ओळख मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. यावरूनही हे लक्षात येतं. अहमद पटेल यांच्याबद्दलच्या सगळ्या बातम्या bbcmarathi.com या वेबसाईटवर पाहू शकता. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलवरही तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहू शकता. यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका.